नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मूवी स्कूल या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 9वीचा स्वाध्याय, विषय आहे राज्यशास्त्र आणि आजचा आपला शेवटचा पाठ आहे आंतरराष्ट्रीय समस्या, याचा स्वाध्याय करणार आहोत। चला पाहूया पहिला प्रश्न। दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण लिहा। एक, पुढील पैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे? एक, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, ब, कावेरी पाणी वाटप, क, निर्वासितांचे प्रश्न, ड, आंध्र प्रदेशातील नक्षलवाद। उत्तर आहे क, निर्वासितांचे प्रश्न। ही समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे। दोन, पुढील पैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही? अ, रोजगाराचा अधिकार, ब, माहितीचा अधिकार, क, बालकाचे अधिकार, ड, समान कामासाठी समान वेतन। उत्तर आहे ब, माहितीचा अधिकार। या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही। तीन, पुढील पैकी कोणता दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो? अ, शिक्षक दिन, ब, बाल दिन, क, वसुंधरा दिन, ड, ध्वज दिन। उत्तर आहे क, वसुंधरा दिन। 22 एप्रिल 1970 मध्ये पहिला वसुंधरा दिवस साजरा केला गेला होता। प्रश्न क्रमांक दोन, पुढील विधाने चूक का बरोबर हे सहकारण स्पष्ट करा। एक, पर्यावरणीय रासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे। हे विधान बरोबर आहे, कारण औद्योगिकरण, प्रदूषित वातावरण, वाढत चाललेली ऊर्जेची गरज यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होतो आहे। हा धोका एका राष्ट्रापुरता मर्यादित राहत नाही, तसंच त्याचे परिणाम दीर्घकालीन असतात। त्यामुळे या परिणामावर उपाययोजना करण्यासाठी सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन सहमतीने व सहकार्य करणे गरजेचे ठरते। दोन, निर्वासितांना आश्रय देण्यास राष्ट्रे तयार होतात। हे विधान चुकीचे आहे, कारण निर्वासितांची संख्या वाढल्यामुळे राष्ट्रांवरचा बोजा अधिक वाढतो, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होते, गुन्हेगारीचे प्रमाण वाढते, महागाई वाढते, स्थानिकांच्या नोकऱ्यांवर गदा येते, शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो, अशा अनेक समस्या निर्माण होतात। त्यामुळे निर्वासितांना आसरा देण्यास अनेक राष्ट्रे तयार होत नाही। प्रश्न तीन, पुढील संकल्पना स्पष्ट करा। एक, मानवी हक्क। मानवी हक्क म्हणजे माणूस म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेले हक्क। ह्यामध्ये जीवितांचा हक्क, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या प्रमुख हक्कांचा समावेश होतो। हे हक्क मूलभूत असतात। हे हक्क सर्वांना प्राप्त होतील हे बघणे ही राज्याची जबाबदारी असते। मानवी हक्कांची संकल्पना आता अधिक व्यापक झाली आहे। पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास याचाही समावेश मानवी हक्कांमध्ये केला जातो। दोन, पर्यावरणीय रास। शेतीत मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी रासायनिक खते आणि कीटनाशक मुळे अन्न पदार्थ दूषित होत आहे। वाहनांमुळे ध्वनी प्रदूषण होत आहे। अणु ऊर्जा भट्ट्यांमधून होणारा किरणोत्सर्ग, तेल गळती किंवा रासायनिक वायू चिघळती ह्यामुळे प्रदूषण वाढले आहे। वायू, जल आणि ध्वनी प्रदूषण वाढत आहे, ह्यालाच पर्यावरणीय रास म्हणतात। तीन, दहशतवाद। दहशतवाद म्हणजे काय? राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वसामान्य आणि निरअपराध नागरिक व्यवस्थेच्या विरोधात हिंसेचा वापर करणे किंवा तशी धमकी देणे
आणि त्या योगी समाजात भीती आणि दहशत पसरविणे याला दहशतवाद असे म्हणता येईल। दहशतवाद ही संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेली हिंसा होय। दहशतवाद ही जागतिक समस्या मानली जाते। नंतरचा प्रश्न आहे, पर्यावरणीय रास याची कारणे, परिणाम आणि उपाययोजना ह्या चित्रात पूर्ण करायची आहे। सर्वप्रथम पाहूया कारणे। एक, रासायनिक खते आणि कीटनाशक। दोन, तेल गळती। तीन, रासायनिक वायू गळती। चार, अणुभट्ट्याचे किरणोत्सर्ग। ही सर्व कारणे आहे पर्यावरण रासाची। आता आपण याचे परिणाम पाहूया। एक, ओझोन थर विरळ होणे। दोन, नवीन रोगांची निर्मिती होणे। तीन, नद्या व समुद्राचे प्रदूषण। चार, वातावरण दूषित होणे। आता ह्यावर उपाययोजना काय आहे? तर एक, प्रदूषण रोखणे। वायू, ज्वल आणि ध्वनी याचे प्रदूषण रोखणे आवश्यक आहे। वृक्ष लावणे आणि वृक्ष तोड थांबविणे। तीन, जैव विविधतेचे रक्षण करणे। नंतरचा प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। एक, मानवी हक्क प्रस्थापित करण्यातील भारताची भूमिका स्पष्ट करा। भारतीय संविधानात मानवी हक्कांना मूलभूत हक्काचे स्थान देण्यात आले आहे। संविधानातील मूलभूत हक्कांबरोबर दुर्बल घटक, स्त्रिया, अल्पसंख्याक यांच्या संरक्षणाची जबाबदारी शासनावर आहे। भारताने 1993 मध्ये मानवी हक्क संरक्षण कायदा करण्यात आला। या कायद्याअंतर्गत राष्ट्रीय मानवी हक्क आयोग व राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करण्यात आले आहे। मानवी हक्काचे उल्लंघन झाल्यास त्या संबंधात तक्रारीची दखल घेणे आणि त्याबाबत योग्य कारवाई करणे ही मानवी हक्क आयोगाची जबाबदारी आहे। दोन, दहशतवादामुळे काय परिणाम होतात हे सांगून दहशतवादाला आळा घालण्यासाठी उपाय सुचवा। सर्वप्रथम आपण पाहूया दहशतवादामुळे काय परिणाम होतात। एक, निर्दोषांचा जीव जातो। कुटुंब उद्ध्वस्त होतात। कुटुंब निराधार होतात। समाजात अस्थिरता व भीती निर्माण होते आणि शेवटी विकासाची गती कमी होते। ह्यावर काय उपाययोजना आहेत? दहशतवादी विचारांना आणि कृत्यांना वेळीच नियंत्रणात आणावे। दोन, समाजातील सर्वांनी प्रेमाने एकजुटीने राहणे। तीन, बेरोजगारी दूर करणे। चार, समंजसपणे सर्वांचा आदर करणे। पाच, सर्वांना समान वागणूक देणे। सहा, हिंसा रोखणे। आपण परिणाम आणि उपाय हे आज पाहिले आहेत या प्रश्नाचे। मित्रांनो, आज आपण वर्ग 9वीचा पूर्ण स्वाध्याय पूर्ण केलेला आहे आणि हा धडा इथेच संपला आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये परत भेटूया एक नवीन धड्यासह, नवीन काहीतरी शिकूया। थँक्यू सो मच। धन्यवाद।